आणखी मराठा आरक्षण वातावरण सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिले 58 वर्षे अत्यंत शांततेत झालं, ज्याचं कौतुक झालं. आता मात्र असं दिसतंय की सगळे मोर्चे जे आहेत ते हिंसक होत आहेत, 4 आत्महत्या झालेल्या आहेत. चाकणला आपण बघितलं काय झालं, तर काय नेमकं सांगाल तुम्ही, म्हणजे हे याच्यासाठी कोण जबाबदार आहे? सरकार जबाबदार आहे, हाताळू शकत नाही का? कोण? 58 मोर्चे शांतता पूर्ण मार्गाने निघाल्यानंतर आता समाजाचं पेशन्स ते सुटायला लागलेलं आहे. त्याचं कारण सरकारने खरं म्हणजे हा प्रश्न प्रामाणिकपणे हाताळलेला नाही. आजच्या सरकारनं मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याबद्दल कायदा केला, एक अध्यादेश काढला होता. आणि तो अध्यादेश काढल्यानंतर कायदा अंमलात आला आणि मुस्लिम समाजाच्या आणि मराठा समाजाच्या युवकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये, शाळेमध्ये प्रवेशामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळायला लागलं. परंतु हे नवीन सरकार आल्यावर तो खटला चालू होता, कारण स्टे देण्याचा अर्ज झाला होता. पण या खटल्याचा निकाल हे नवीन सरकार आल्यावर लागला. तर सामान्य मराठा समाजाच्या युवकांना वाटतंय की नवीन सरकार आलं, नवीन सरकारने सरकारपुढे जाऊन आपली बाजू प्रभावीपणे मांडायला पाहिजे होती, नवीन सरकारला मग थोडा वेळ द्या म्हणून सांगायला पाहिजे होता. मागच्या सरकारनं जे काही खटला चालू होता त्यावर कोर्टाने निर्णय घेतला, नंतर पुन्हा सुप्रीम कोर्टाने तो कायम ठेवला. आता प्रश्न असा आहे की आमच्या कायद्यामध्ये जर त्रुटी असतील असं आपण काही दोरे केले म्हणून कोर्टानं त्याला स्टे दिला, तर तोच कायदा 23 डिसेंबरला या सरकारनं जसाच्या तसा पुन्हा विधिमंडळात पारित करून गेला, त्या कायद्याला देखील पुन्हा स्टे मिळाला. म्हणजे ह्यामध्ये सरकारचा किती प्रामाणिकपणा आहे ते दिसतंय. आणि म्हणून मला वाटतं जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येणाऱ्या आंदोलकांच्या, तेव्हा त्यांना कळायला लागलं की 1.5 वर्ष कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट द्यायचं नाही, कोण वकील उभं राहतात, काय करतात, त्याबद्दल संभ्रम आहे. आणि अशामुळे खरंच सरकार गंभीर आहे का मराठा समाजाला आरक्षण द्यायला, याबद्दलच संभ्रम निर्माण झालेला आहे.